नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यातून आजचा आपला स्वामी संदेश काय आहे ते बघणार आहोत चला तर मग आपल्या गोष्टीकडे वळूया आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वतःला ओळखा तर खूप खूप वर्षांपूर्वी एक रामदिन नावाचा मदारी होता त्याच्याजवळ एक माकड होत त्या माकडाचे खेळ दाखवून जे काही पैसे मिळतील त्यावर त्याचं जीवन चाललेलं होतं तो एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जायचा तिथे खेळ दाखवायचा माकडांचे जे काही पैसे मिळतील त्यावर आपलं आयुष्य चाललेलं होतं एकदा हा रामदिन जंगलामधून चाललेला असतो तेव्हा त्याला दिसतं की एका खड्ड्यामध्ये एक हत्तीचं लहान पिल्लू अडकलेलं आहे तो काहीतरी करून कसं बस त्या पिल्ला बाहेर काढतो त्या खड्ड्यातून आणि स्वतः बरोबर घेऊन येतो आपल्या घरी हा रामदिन काय करतो तर या हत्तीच्या पिल्लाला मोठ्या मोठ्या जाड जाड दोर घेऊन त्याला बांधून ठेवतो हत्तीच्या पिल्ल्याला खूप वाईट वाटतं त्याला त्याच्या आईची आठवण येते त्याला हे बंधन नकोस होतं हत्तीचं पिल्लू खूप प्रयत्न करतं ते दोर तोडायचे ते बंधन सोडायचं खूप प्रयत्न करतो एक पाच सहा दिवस होतात ते सतत तो हत्तीचं पिल्लू ते प्रयत्न करत राहतं पण त्याला ते बंधन तोडणं अशक्य होतं तो ते नाही तोडू शकत इतके असे जाड रस्ते दोऱ्यांनी त्यांनी बांधून ठेवलेलं असतं हत्तीचं पिल्लू निराश होतं त्याला कळतं की नाही आता ह्यातून सुटणं अशक्य आहे आता हीच परिस्थिती आपली कायम राहणार तो त्या परिस्थितीचा स्वीकार करतो आणि मग तो मदारी रामदिन जे काही त्याला खायला देईल ते खातो जे काही त्याला शिकवेल जे काही खेळ शिकवायचा तो ते शिकायचा आणि असं त्याचं जीवन चालू लागलं अशीच काही वर्ष गेली काही वर्षांनी हे छोट्या हत्तीच्या पिल्लाचं एका मोठ्या विशाल बलवान गजराजामध्ये रूपांतर झालं हत्ती तरुण झाला छान असा मस्त उंच सुंदर असा बलशाली हत्ती झाला तो असंच एकदा हा रामदिन याने काय केलं की एक जंगलातना अस्वल पकडून आणलं आणि त्या अस्वलाला सुद्धा या हत्तीसारखंच जार दोऱ्यांनी बांधून ठेवलं तो रामदिन त्या अस्वलालाही असंच मारायचा त्याला पण काय काय शिकवायचा अस्वल होतं ते थोडं मस्तीखोर स्वभावाचं होतं त्याची इच्छा असेल तेव्हा तो ते खेळ शिकायचं करून दाखवायचा नसेल तर काहीच करायचं नाही त्या अस्वलाने जर ते खेळ नाही केले तर हा रामदिन त्याला भरपूर मारायचा त्याला उपाशी ठेवायचा असंच एकदा अस्वलाने खे नाही मदार यांनी त्याला भरपूर मारलं आणि उपाशी ठेवलं रात्रीची वेळ होती आसुवल, खूप त्रास होता अस्वल दुःखामध्ये विवळत होत तेव्हा हा हत्ती त्याला म्हणाला का रे बाबा तू असं करतोस कशाला असं उगच आगाऊपणा करतोस आपले मालक जे काही शिकवतात ते शिकायचं जे काही खायला देतात ते खायचं ते जे सांगतात तसं सा करायचं आपलं आयुष्य सुखात आणि शांततेत जात बघ तू कर तेव्हा त्या ते अस्वल त्या हत्तीकडे बघायला लागत आणि त्या हत्तीला म्हणत की काय हे गजराज तुम्ही पण मालकांची बाजू घेता अहो मालक मला जे काही खायला देतात त्यात माझं पोट भरत नाही हो जंगलात मी किती स्वतंत्र होतो किती छान मोकळं हिंडा फिरायचो पोटभर जेवायचो इथे हे मालक मला खूप प्रकारे त्रास देतात मला मारतात मला कष्ट देतात जोपर्यंत मला स्वतंत्रता मिळत नाही तोपर्यंत काही मला शांती लाभणार नाही तेव्हा हत्ती त्याला म्हणतो की अरे अस्वला स्वतंत्रता तर मला पण हवंय स्वतंत्रता मला सुद्धा व्हायचंय पण ह्या मोठ्या मोठ्या दोऱ्यांना तोडणं अशक्य आहे रे मी खूप प्रयत्न केले आणि हत्ती त्याला स्वतःच्या आठवणी सांगतो कसं त्याने ते तोडायचा प्रयत्न केला कसा त्याला त्रास झाला वगैरे हे सगळं तो त्याला सांगतो तेव्हा अस्वल हस्त आणि म्हणतं अहो गजराज तुम्ही जेव्हा या दोऱ्या तोडण्याचा प्रयत्न केलात तेव्हा तुम्ही फार लहान होतात आता जरा स्वतःकडे बघा आता तुम्ही स्वतः किती बलशाली बलवान झालेला आहात अहो या दोऱ्याच काय तर तुम्ही अख्खी मोठी मोठी वृक्ष समूळ उपटून काढू शकता वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त करू शकता अहो गजरात जरा स्वतःकडे बघा स्वतःची शक्ती ओळखा स्वतःला ओळखा अस्वलाच्या ह्या बोलण्याने हत्तीला खूप आत्मविश्वास येतो त्याला एकदम नव चैतन्य जाणवायला लागतं स्वतःमध्ये आणि हत्ती हा विचार करून एक प्रयत्न करून बघतो आणि त्या दोऱ्या सटकन तोडून टाकतो हत्ती स्वतःच्या दोऱ्या तोडतो आणि त्या अस्वलाच्या दोऱ्या सुद्धा तोडतो आणि ते दोघं रातोरात जंगलामध्ये पळून जातात तर मित्रांनो ही अशी होती आपली आजची गोष्ट आता या गोष्टीत जो हत्ती होता आपल्याही बाबतीत अनेकदा असं होतं की दुःखाच्या काळात संकटाच्या काळात आपणही स्वतःला असंच परिस्थितीमध्ये बांधलं गेल्यासारखं बघतो आपल्यालाही काही मार्ग सुचत नाही का काही मार्ग दिसत नाही आणि आपण हतबल होतो निराश होतो की नाही रे आता काहीच होणार नाही आता हे असंच राहावं लागणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींचा भक्त स्वामी भक्त हा कधीच निर्बल नसतो जर त्याचा स्वतःवर आणि आपल्या स्वामींवर विश्वास असेल तर ही प्रतिकूल परिस्थिती कधी अनुकूल होईल हे तुम्हाला पण कळणार नाही स्वामींवर असा पूर्ण विश्वास हवा आपण तारक मंत्रामध्ये काय म्हणतो खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा हवी आणि बघा स्वामी कसं तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील कसा तुम्हाला मार्ग दिसत जाईल तुम्ही अजिबात निराश होऊ नका अजिबात हताश होऊ नका स्वामींकडे बघा आपले स्वामी सतत आपल्या पाठीशी आहेत हे तुम्ही कायम लक्षात ठेवा स्वामींचं सबल समर्थन कायमच सत्याच्या बाजूने असतं जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल जर तुम्ही चांगलं काम करत असाल कोणाचं वाईट करत नसाल तर स्वामींचं पाठबळ हे कायम असतंच स्वामी हे आपल्यासोबत सतत असतातच आपले स्वामी काय म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामी हे आपल्या पाठीशी असतातच फक्त तुमची त्यांच्यावर विश्वास श्रद्धा आणि थोडी सबुरी हवी लगेच तुम्ही हताश होऊन निराश होऊन बसायचं नाहीये स्वामी आपल्यासोबत आहेत हा पूर्ण विश्वास हे मनाला तुम्ही दटावून सांगायचं आहे आणि बघा स्वामी तुमच्या विश्वासाला खरे उतरतात की नाही आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवली की स्वामी आहेत स्वामी माझ्यासोबत आहेत स्वामी मला वाचवणार तर तुम्ही निश्चिंतपणे पुढे जाऊ शकता होतं काय की आपला असा पूर्ण विश्वास नसतो स्वामींवर आणि त्यामुळे मग आपण परिस्थितीला घाबरून जातो घाबरत बसतो आणि आपण निराश होऊन जातो आपल्याला पुढे काहीच दिसत नाही का तर स्वामींवर आपली पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास नसतो तुम्ही बघा ज्या ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास असतो अशा स्वामी भक्तांनी मोठ्या मोठ्या संकटांवर मात केलीये मोठ्या मोठ्या आजारांवर मात केलीये वैद्यकीय मदती सोबतच स्वामी भक्तीची ही जोड असल्यामुळे त्यांनी अशक्य अशा बऱ्या कठी बरं व्हायला कठीण अशा आजारांवरही मात केलेली आहे मोठी मोठी संकट आली अनेक भक्तांवरती पण स्वामी भक्तीच्या जोरावर त्यांनी त्याही समुद्रातून आपली नाव किनाऱ्यापर्यंत आणलेली आहे त्याही त्यातूनही ते वाचलेले आहेत तर अशा अनेक स्वामी भक्तांच्या गोष्टी आहेत आपल्याच चॅनलवर आहेत इतरही आहेत तुम्ही त्या वाचा बघा कस स्वामी आपल्या भक्तांना संकटातून तारून नेतात स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही अहो एक वेळ सावली सोडून जाईल अंधारात पण स्वामी तुम्हाला एकटं सोडणार नाहीत म्हणून स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला ओळखा स्वामींची शक्ती जी आपल्या पाठी आहे ती ओळखा आणि स्वामींना पूर्ण शरण जा तर मित्रांनो तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो खूप समाधान मिळतं आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपला स्वामींचा महिमा या चॅनलचा स्वामी भक्तांचा परिवार नुकताच पंधरा हजारचा झालेला आहे त्यासाठी मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो अशीच साथ तुमची माझ्या पाठीशी असू दे अशीच साथ नेहमी देत राहा मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र नातेवाईक यांच्याशी सुद्धा शेअर करा त्यांनाही याचा लाभ होऊ दे चला तर मग तुम्हाला स्वामी नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ